श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 55 अप्पा साहेब माने अक्कलकोटा श्री स्वामी समर्थांचा वास 22-23 वर्ष झाला। या काळात 3 कारकिर्दी झाल्या। पहिली कारकिर्द चोळप्पा, दुसरी राणीसाहेब व सुंदराबाई, तिसरी पंचांची असो। विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने हे राजेसाहेबांचे मानकरी आहेत। त्यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली, पण कोठे वर मिळेना। कन्या रूपाने अप्रतिम होती, आपल्या योग्यतेनुरूप व स्वरूपानुरूप वर कोठे मिळतो म्हणून माने यास मोठी चिंता लागली। एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून माने यांनी प्रार्थना केली की मुलीस चांगले स्थळ मिळत नाही तर महाराजांची कृपा करावी। महाराजांनी जबाब दिला की काळजी का करतोस, आम्ही 30 खंड्या नेमला आहे। माने यास अर्थ कळेना, पण समर्थांवर विश्वास ठेवून ते स्वस्त राहिले। काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला। तेव्हा महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कळला। तीच अप्पासाहेबांची कन्या हल्ली बडोद्यास श्रीमंत जमनाबाई साहेब आहेत। पुढे अप्पासाहेब माने हे महाराजांचे पूर्ण भक्त बनले। महाराजांची त्याचवर पूर्ण कृपा होती। एक वेळ माने अक्कलकोटास पटवर्धन यांचे गणपतीचे देवळात राहिले असता प्रारब्ध योगाने त्यास विश्वमजर झाला। अप्पासाहेबांचा नित्य समर्थांचे दर्शनात जाण्याचा नियम असे। दुखण्यामुळे दर्शनास जाता येईना। मनात श्री स्वामी समर्थांच्या चरणांचे स्मरण माने करीत होते। भक्तवत्सल महाराज फिरत फिरत एक वेळ गणपतीचे देवळात आले। माने अस्वस्थ असून बेशुद्ध पडले होते। महाराजांनी त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरविला। काही वेळ बसून निघून गेले। दुसरे दिवसापासून अप्पासाहेबास दुखण्यास आराम पडून लागला व ते बरे झाले। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।